नागपूरमध्ये देखील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे. नागपूरमधली दृश्य आहेत. सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारे पावसाचं पाणी साचलेलं आहे. पुलाखाली अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि इथल्या पुलावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपुरात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. आपण आता हे दृश्य जे पाहतोय ते नागपुरातील लोखंडी पूल परिसरामध्ये आहे. गुडघावर पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आहे. खरं तर काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली होती, पण सकाळनंतर पावसाचा जोर वाढत गेला आणि 8 वाजल्यानंतर पावसाचा जोर एवढा वाढलेला आहे की अनेक ठिकाणी सखोल भागांमध्ये शहरातल्या पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. आता लोखंडी पुलाचा संपूर्ण परिसर आहे. या पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शहरात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. वाहतूक धीम्या गतीने जाताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहने सुद्धा बंद पडलेली आहे. नागपूरचा संपूर्ण विदर्भातच हा पावसाचा आज पुढील 24 तास जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. खरं तर सणासुदीचे दिवस आहे आणि त्यात आत्ताची सकाळची जी 10 वाजताची वेळ आहे ती कार्यालयीन वेळ आहे, त्यामुळे प्रचंड अशी लोकांची सुद्धा तारांबळ या जोरदार पावसामुळे झाली आहे. पाणी साचत असल्यामुळे झालंय. अनेक ठिकाणी गाडी बंद पडलेल्या पाण्यामुळे दिसून येत आहे. तर त्यामुळे शक्यतो एकीकडे कोरोनाची तिसरी लाटेचं संकट आहेच नागपूर समोर आणि त्याच्यात असा मुसळधार पाऊस येत असेल तर विनाकारण घराबाहेर न पडण्याच योग्य राहणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ रेस रत्नशील सह अमर काणे नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुढच्या बातम्या. सुपरफास्ट गणेश उत्सवाच्या तोंडावर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत आहे. मात्र गेल्या 11 वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं भिजत गुंग आहे. यंदाही खड्ड्यांचं विघ्न कायम आहे. वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे लालबाग परळमध्ये गणेश भक्तांना नो एंट्रीचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाचा पर्याय यावर्षी असेल. याबाबत मंडळांनाही पोलिसांनी सूचना दिल्यात. ऑनलाईन दर्शनाच्या पर्यायामुळे मंडळं मात्र नाराज आहेत. अमरावतीच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी मारबत काढण्यात आली. प्रदूषण आणि रोगमुक्त शहर या विषयावर पोस्टर तयार करण्यात आलं होतं. यंदा शेतीतील टाकाऊ साहित्याचा कल्पकपणे वापर करून 6 फुटांची मारबत तयार करण्यात आली होती. आखीवरेखील चेहरा साजशृंगार केलेल्या मारबतीची मिरवणूक शहरातून निघाली. शेवटी ऐतिहासिक लालपूर इथे विसर्जन करण्यात आलं. नागपूरमध्ये वीकेंड लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलाय. 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 55 आहे. काही प्रतिबंधात्मक उपाय करावे लागणार असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं. राज्यात कोरोनाचे 90% रुग्ण केवळ 10 जिल्ह्यांमध्ये आहेत. पुणे ठाणे सातारा नगर मुंबई या 5 जिल्ह्यात 72% रुग्ण आहेत तर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यात 17% रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत मात्र घट झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये 30% मृत्यू हॉस्पिटलाईज झाल्यावर पहिल्या 3 दिवसात झालेत. मृत्यू विश्लेषण समितीनं हा अभ्यास केलाय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तरी सजग राहावं आणि वेळेत निदान करून घ्यावं असं तज्ज्ञ सांगतायत. तरच मृत्यू रोखणं शक्य होईल. पहिल्या लाटेतही हीच परिस्थिती होती. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे